मित्रांनो, हे तणकट तुम्ही पाहू शकता, गवत वर्गीय। तर हे तणकट सोयाबीन मध्ये खूपच जास्त झालेले आहे आणि आता सोयाबीन सुद्धा तुम्ही पाहू शकता निब्बर होत आलेली आहे। ही 93.5 सोयाबीन आहे आणि इच्यातलं जे तणकट आहे ते आपल्याला आता फवारायचं आहे। तर सोयाबीन निब्बर झालेली आहे आणि सोयाबीनवर काही परिणाम नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आता आपण कोणतं औषध फवारणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे तुम्ही पाहू शकता किती तणकट झालेलं आहे। तर आता या तणकटाला आपण म्हणजे तणकट फवारणार आहे आणि ते कोणतं औषध आहे मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे त्या तणकटाने सोयाबीनवर काहीच नुकसान नाही होणार, सोयाबीनच्या शेंगाला व सोयाबीनला काहीच नुकसान नाही होणार असं औषध आहे। तणकट पूर्ण जळून जाईल आणि सोयाबीनला नुकसानसुद्धा नाही होणार। तर चला आता मी तुम्हाला ते औषध दाखवून देतो आणि ते किती वापरायचं ते सुद्धा सांगतो। तर आता आपण पंपाजवळ आलेलो आहे। तर पंपामध्ये आम्ही पहिले 1-2 लिटर पाणी टाकलेलं आहे। हे औषध आहे तुम्ही पाहू शकता। गॅलंट नावाने औषध आहे। तर याचा कसा वापर आहे आणि किती मी तुम्हाला दाखवून देतो। हे एका पंपाला 40 मिली वापरायचं आहे। ते हे थेंब खाली पडायला झाकण लावून घ्या। तर आम्ही औषध टाकून आता पंपामध्ये पाणी भरत आहे। हे एका पंपाला 40 मिली वापरायचं आहे आणि पंप फुल भरून घ्यायचा आहे। पंप फुल भरलेला आहे, पंप चालू करतो आणि तुम्हाला फवारताना दाखवून देतो।